दंडवत प्रणाम। ईशादिष्टि सतीश गुरु कैवल्यवासी तपस्विनी भामा तैजी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर महानव राजाश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून आदरणीय सिद्धे विद्यागुरुवर्य तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम। आदरणीय श्रद्धे तामसा निवासी गुरुवर्य दादांनाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्वच अच्युत गोत्रियांना दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 94052 75075 आणि कॉलिंग नंबर आहे 78 88 26 71 20। दंडवत प्रणाम। आपण शिवतात्री प्रभू चरित्रामध्ये शिवतात्री प्रभूंच्या वेगवेगळ्या लीला आपण पाहत आहोत। काल आपण बघितलं आत्मऋषींच्या विनंतीवरून शिवतात्री प्रभूंनी पांचाळ राजाला दर्शन दिलं, आत्मऋषींनाही दिलं। जेव्हा पांचाळ राजाला ब्रह्महत्या घडलेली होती, पातक नाश करण्यासाठी शिवतात्री प्रभूंकडे तो राजा शरण आलेला आहे। दत्तात्रेय प्रभूंनी त्यांना दर्शन दिलं, दर्शन घेऊन त्यांना दर्शनाचा लाभ दिला, प्रसादाचा लाभ दिला। परंतु आत्मऋषी जेव्हा म्हणतात की देवा तुमच्याशिवाय आम्हाला करमणार नाही, आपण इथेच राहा, जर आपण आम्हाला सोडून गेला तर आम्हाला सुन सुन वाटेल, कारण की तुमची तर सवय आम्हाला झालेली आहे, आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाही, तुम्ही इथेच राहा। शिवतात्री प्रभू म्हणतात की आम्ही इथेच भोजनासाठी यायचं आहोत। तेव्हापासून पंचेश्वरला भोजनाला येतात। आत्मऋषींचा जो अधिकार आहे तो उत्तम अधिकार असला पाहिजे, कारण की जो उत्तम अधिकाराचा पुरुष आहे, उत्तम अधिकाराचा जो जीव आहे, तोच म्हणतो की देवा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाहीये। आपण असं म्हणता येईल का? आपण असं म्हणू का देवाला? नाही, उलट आपण तर देवासाठी प्रयत्नच करत नाही, फक्त आपण देवाला मागण्याचं काम करत असतो, काही देण्याचं काम आपण करत नाहीये। देण्याचं म्हणजे आपला जो वेळ आहे आपण तो देवासाठी दिला पाहिजे, आपला जो वेळ आहे आपण साधनेसाठी दिला पाहिजे, आपल्यालाही देवाला नाही सोडता आलं पाहिजे। आता प्रत्यक्ष परमेश्वर आहे का नाही, आता परमेश्वराचं ज्ञान आहे, परमेश्वराचं साधन आहे, त्या साधनाला आपल्याला परमेश्वरला सोडायचं नाहीये, त्याचं साधन आपल्याला आचरण करायला सांगितलेलं आहे। पण हे कोण करू शकतो? जो उत्तम अधिकाराचा पुरुष आहे, ज्याचं सदैव लागले पण आहे, तो पुरुष हे काम करू शकतो। जो थोडा प्रपंचाचा वेगळा आहे तो हे कार्य करू शकतो। देवाचं होण्यासाठी प्रपंचाच्या वेगळं व्हावं लागतं। जर आम्हाला देवाचं व्हायचं असेल तर आम्हाला त्याग करावा लागतो, म्हणून तर गीतेने त्याग सांगितलेला आहे। जोपर्यंत मनुष्य त्याग करत नाही तोपर्यंत त्याला काहीच प्राप्त होत नाही, मग तो प्रपंची असेल किंवा परमार्थ असेल। परमार्थासाठी जर आपण त्याग केला तर आपल्याला मोक्षाचा मार्ग निर्माण होतो। गीतेमध्ये सांगितलं त्यागा शांतिरनंतरम, त्याग केला की शांती प्राप्त होते। ना तुम्ही प्रपंचामध्ये आहे, तुम्हाला शांती आहे का? तुम्हाला समाधान आहे? तुम्हाला सुख आहे? नाही, आपला तर जे सुख आहे ते मानलेपणाचं आहे, पण तुम्हाला कशाचे कशाचे काळजी आहेच की नाही? उद्या काय होईल, परवा काय होईल, हे प्रपंचाने आपल्याला ग्रासलेलं आहे, या काळजीने आपल्याला ग्रासलेलं आहे। परंतु जो देवाचा साधक आहे त्याला कुठली काळजी आहे का? जो देवाचा अनुयायी आहे त्याला कुठली काळजी आहे का? नाही। परमेश्वराच्या स्मरणामध्ये रममान होणे, परमेश्वराने म्हटलेला आचार करणे,
जे काही परमेश्वराने विधी सांगितले त्या विधींचं पालन करणे, हा जो आचार साधकाला दिला, साधक म्हणजे तुम्ही पण आहात, तुम्हाला पण आचार आहेच ना, तुम्ही ग्रस्तामध्ये जरी असला तर तुम्हाला आचार आहेच की नाही, तुम्हाला अस्थिपरी आहेच की नाही, म्हणजे तुम्ही दैनंदिनी काय केलं पाहिजे, दररोज तुम्हाला देवपूजा करायला सांगतात, स्मरण करायला सांगतात, पारण करायला सांगतात, तुम्हाला जे काही तुम्हाला ते दान करता आलं पाहिजे, म्हणजे शिदोरी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करता आली पाहिजे। आणि शिदोरी कुठे प्राप्त करता येते? ही शिदोरी ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त करता येते। जर आपल्याला जाणीवच नसेल तर काही करू का आपण? कारण की जो जीव है मूळचा अज्ञान आहे। ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर ज्ञानींच्या सहवासामध्ये जावं लागेल, परमेश्वराची साधना करून ते ज्ञान प्राप्त करावं लागेल। ज्याप्रमाणे पांचाळ राजांनी साधना केली, आत्मऋषींनी साधना केली, दत्तात्रय प्रभूंना प्रसन्न करून घेतलंच की नाही, आम्हालाही प्रसन्न करता आलं पाहिजे, साधना करावी लागेल। हे आम्ही चरित्रामध्ये शिकलो। आज आम्ही पाहणार आहोत गोरक्षनाथाला दर्शन। दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे तो अलौकिक अवतार म्हटलेला आहे। दत्तात्रय प्रभूंना जसं मानव संप्रदाय मानतो तसा नवनाथ जो संप्रदाय आहे ते सुद्धा दत्तात्रय प्रभूंना मानतात। जे नवनाथ सांगितले की नाही त्याच्यापैकी गोरक्षनाथ हा एक आहे। हा गोरक्षनाथ नवनाथापैकी एक सिद्ध महान साधक होता। आपल्या तंत्र मंत्राने साधनाच्या सामर्थ्याने त्याने अनेक शक्ती भूत प्रेतादिक अदृश्य आत्म्यांना अंकित त्याने केलेलं होतं। बघा, ज्यांच्याकडे तंत्र मंत्र असतात ना ते आपल्या सामर्थ्याने भूताप्रेतांना आपल्या वश करतात आणि त्यांना आपल्या अंकित करून मग हे अनेकांना भूत लावत असतात। तांत्रिक मांत्रिक सुद्धा जे असतात ते अशा प्रकारे पैसा कमवतात। तर कोणी सांगितलं याला करणी कर किंवा हा जास्त आता माझ्या पुढे चाललेला आहे, मग ते काय करतात, अशा प्रकारचे जे तंत्रमंत्र करणारी लोक आहेत त्यांना आणून पुढच्याला असं काहीतरी दुःख देत असतात। म्हणजे ही त्रेतगामधले गोष्ट सांगितली। आता कलियुगीत विद्यावंतच नाही सांगितलेलं आहे, जे आता आहेत हे छोटे छोटे, म्हणजे त्यांच्याकडे काही एवढं सामर्थ्य नसतं, हे सामान्य प्रकारची आहे। जशी तशी जे विद्यावंत होते हे त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये आपलं कृतयुगामध्ये असे विद्यावंत लोक होते, कारण की ते युग पण तशा प्रकारचं होतं। आता आपण नाही का दुर्वास ऋषी पाहिले, देवल्ल ऋषी पाहिले, जर यांनी म्हटलं की जल जाव तर लगेच जळून जाणार, त्याने सांगितलं भस्म होतं भस्म होऊन जाणार, का तर त्यांच्याकडे तेवढी तपसामर्थ्य त्यांच्या ठिकाणी होतं आणि हे तपसामर्थ्य त्यांनी देवतेंचं प्राप्त केलेलं होतं। जे देवतेंच्या शक्ती प्राप्त करतात त्यांना अशा प्रकारच्या तंत्रामंत्राच्या विद्या देवतेच्या माध्यमातून प्राप्त होत असतात। आपल्या परमेश्वराकडे तो प्रकार नाही आहे, आपल्याकडे तंत्र आणि मंत्र अजिबात नाही आहे आणि आपल्यामध्ये तंत्र मंत्राला थारा नाही आहे। जे काही आहे जे तुम्हाला मंत्र या ठिकाणी तो म्हणजे नामाचा मंत्र मात्र तुम्हाला दिला जातो। जर तुमच्याकडे नामाचा मंत्र असेल तर तुम्हाला काहीच कुठलं दुःख होणार नाहीये, पण आपले तंत्र नाही करत, मंत्र मात्र तुम्हाला दिला जातो। मंत्र म्हणजे परमेश्वराचं नाम, नाम मंत्र तुम्हाला दिला जातो। जो नाम मंत्र घेतल्यानंतर आपल्या ठिकाणी कुठलीच भूत प्रेत आपल्याला त्रास देणार नाहीत, पण कधी आपल्या मुखामध्ये जर 24 तास नाम असेल तर मग तुम्ही म्हणसाल बाबा तुम्ही तर मग आता असं सांगितलं ना आम्हाला तसं त्रास होतो बाबा, मग कसं काय असं,
म्हणजे तुमच्याकडे फक्त नाम आहे, तुम्ही जर नाम घेत नसाल मग तुमच्यापासून काय ते तुम्हाला, जर तुम्ही नाम नाही घेतलं मग तुम्हाला काही लाभ होईल का? नाही. पण जर का तुम्ही नाम घेतलं मग तुम्हाला कुठली असुरी शक्ती तुमच्यावर काही परिणाम करू शकत नाही. परंतु तुम्ही निष्ठेवर पाहिजे, तुमचा देवावर विश्वास पाहिजे. आणि किती जरी विघ्न आले तरी मी नामाला सोडणार नाही, मी धर्माला सोडणार नाही, मी जे माझ्या गुरुंनी जो का आचार सांगितलेला आहे त्याला मी सोडणार नाही, अशा प्रकारचा तुमचा ठामपणा जर असेल तर परमेश्वर तुम्हाला त्या विधीमध्ये सहाय्य करतात. जर का तुम्ही धरसोड केली, घडीत इकडं पण आले मग तिकडं पण गेले, तंत्रमंत्र पण केलं, लगेच स्थानाकडं पण आले, नाही बरं वाटलं की परत तंत्रमंत्राकडे गेले, तर मग तुम्हाला परमेश्वराचं साह्य अजिबात होणार नाही, हे लक्षामध्ये ठेवा. बरेच जण म्हणतात बाबा आम्ही तर खूप देवदेव करतो. जर तुम्ही देवदेव करता तर मग तुमच्याकडं असं होतं का? हे तुम्ही स्वतःला शोधा. तुम्ही काहीतरी चुका करता म्हणून तुम्हाला असं काहीतरी भोगावं लागतं. म्हणून आपण सत्तात्रेय प्रभू चरित्रामध्ये बघितलं, अनेक ऋषी लोक सत्तात्रेय प्रभूंना शरण गेले, अनेक राजे लोक दत्तात्रेय प्रभूंना शरण गेले, तपस्वी महान ऋषी शरण गेले. आत्मऋषीने कधी दत्तात्रेय प्रभूंची तपश्चर्या केली, सत्तात्रेय महाराज त्यांना प्रसन्न झाले, असे अनेक उदाहरणं आहेत. मग आपण तर सामान्य जीव आहोत, आपण नको का परमेश्वराची आराधना करायला, प्रार्थना करायला? देवाच्या समोर नतमस्तक व्हायला नको का? आपण झालं पाहिजे, पण आपण देवाच्या समोर नतमस्तक होत नाही. आपण जीवाच्या ठिकाणी हो, भूताप्रेताच्या ठिकाणी हो, जे काय समाधी बांधतात त्यांच्या ठिकाणी नतमस्तक हो, आपण समाधीच्या पाठीमागे लागतो, आपण व्रतवैकल्य देवतांच्या पाठीमागे लागतो. कशामुळे? जर आपण आज्ञा नसल्या कारणाने आपण परमेश्वराकडे टिकण जात असतो. म्हणून आपण सुद्धा परमेश्वराला अन्य भावे शरण गेलं पाहिजे. आपण जर परमेश्वरालाच जर शरण गेलो तर परमेश्वर आपल्याकडे लक्ष देईल. जर आपण परमेश्वराला शरण नाही गेलो तर देव आपल्याकडे लक्ष देणार नाही. देवाचं होऊन नाही, शरण जावं लागतं. या देहात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी परमेश्वराची भक्ती करेल, मी साधना आचरण करेल, अशा प्रकारची प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. जर आपण अशा प्रकारची प्रतिज्ञा जर केली आपल्याला सुद्धा दत्तात्रेय प्रभू भेट देणार नाही का? ना देतीलच. म्हणून ज्या काही तंत्रमंत्र आहे हे आपलं काही आपल्यावर परिणाम करत नाही. पण कधी आपण जर निष्ठावंत राहिलो तर, हा गोरक्षनाथ जो होता हा तंत्रमंत्र करणारा होता, याने अनेक शक्तींना अंकित केलेलं होतं. या गोरक्षनाथाची जी झोळी होती दररोज आकाश मार्गे लंकेत जाई, आपल्या सिद्धी सामर्थ्याचा गोरक्षाला गर्व झाला होता. ज्यांच्याकडे काही सिद्धी असते, काही सामर्थ्य असतं, त्यांना साहजिकच गर्व होतो, अहंकार येतो. एखाद्याकडे भरपूर पैसा असेल, संपत्ती असेल, किंवा तो जरा श्रीमंत असेल, त्याला वाटतं माझ्यासारखा मोठा कोणीच नाही, माझ्यासारखा श्रीमंत कोणीच नाही. लक्षामध्ये ठेवा, देवापेक्षा मोठा कोणीच नाही आहे, आणि साधकासारखा श्रीमंत कोणीच नाही आहे. कशामुळे? श्रीमंत ही मनाची पाहिजे. श्रीमंती पैशाची असून चालत नाही हो, पैशाने कुठे माणूस श्रीमंत होतो का? श्रीमंती तर मनाची पाहिजे. आपण नाही का म्हणत, श्रीमंती मनाची असली पाहिजे. जो मनाने श्रीमंत असतो की नाही तोच खरा मोठा असतो, आणि जो मनाने श्रीमंत असतो की नाही तोच परमेश्वराची भक्ती करू शकतो. ज्याच्याकडे पैसा आहे तो पैशामध्ये रममान असतो, ज्याच्याकडे काही संपत्ती आहे तो संपत्तीकडे रममान असतो, एखादी काही ज्याला कला असेल तर कलेमध्ये रममान असतो, आणि त्याला त्याचा गर्व असतो.
एखाद्याकडे काही सौंदर्य असेल तर सौंदर्यामध्ये रममान असतो. म्हणजे प्रत्येकाच्या रममान होण्याच्या परी ह्या वेगळ्या आहेत. आजकाल जीवाकडनं एक थोडंफार काही जरी असलं लगे म्हणतो हे मी केलं, ते मी केलं, हे काम माझ्यामुळेच झालं, ते काम माझ्यामुळेच झालं. अरे बाबा, तुझ्यामुळं काही नाही झालं, ते गुरूंच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेने आणि तुझ्या प्रयत्नाने झालेलं असतं. जर देवाची कृपा नसती, जर जीवनात देवाची कृपा नसेल, गुरूंचा आशीर्वाद नसेल आणि पुरा आपला प्रयत्न नसेल तर कुठलं काम होईल का? नाही. दोन्ही तिन्ही पण गोष्टी पाहिजे. पण आपल्याला का नंतर एखाद्या होतो ना, विद्येचा गर्व होतो, ज्ञानाचा गर्व होतो, तिथून अहंकार निर्माण होतो. गोरक्षला आपला विद्येचा गर्व झालेला होता. एक वेळेस श्री दत्तात्रेय प्रभू महाराज माहूर या ठिकाणी मेरूवाळच्या तळ्याकाठी बसले होते. सकाळचं स्नान झालं, दत्तात्रेय महाराज त्या तळ्याच्या काठावर बसलेले होते. गोरक्षाची झोळी होती ती आकाशामधून चाललेली होती. दत्तात्रेय प्रभूंनी ओळखलं की ही गोरक्षाची झोळी आहे. दररोज ती आकाश मार्गे भिक्षेला जात असत. दत्तात्रेय प्रभूंनी आपल्या पायातली खडावा, म्हणजे आपल्या पायातील वाहन आकाशामध्ये भिरकावली. झोळीला घेऊन ती खडावा खाली आली. दत्तात्रेय प्रभूंनी आपले भिक्षापात्र त्या झोळीमध्ये ठेवले आणि तिला पुन्हा आकाशमार्गे पाठवलं. बघा, दत्तात्रेय महाराज जरी होते, देवाने सुद्धा भिक्षा मागितली. का मागितली? जर देवाने भिक्षा मागितली नसती तर जीवांचा अधिकार पुढे वाढला असता का? ज्ञानाचा अधिकार वाढला नसता, प्रेमाचा अधिकार वाढला नसता, जीवांच्या भजन पूजनाचा अधिकार वाढला नसता. म्हणून देवानेही भिक्षा मागितली. त्याचा जो साधक आहे अनुसरलेला, त्यांनाही भिक्षा मागायला सांगितली. आमच्या स्वामींनी नाही का एकांतामध्ये आमच्या स्वामींचे हात हेच पात्र होते. आमच्या स्वामींनी पण भिक्षा मागितलीच की नाही? म्हणजे प्रत्येक परमेश्वर अवतारने भिक्षा ही मागितलेलीच आहे. गोविंदप्रभू बाबा असतील, चक्रपाणी महाराज आहेत, म्हणजे परमेश्वराने आधी केलं नंतर सांगितलं. म्हणून आमचे सुद्धा साधक आत्ता झोळी घेऊन भिक्षा मागतात. आम्हाला भिक्षा मागायला सांगितलेली आहे आणि तुम्हाला भिक्षा वाढायला सांगितलेली आहे. साधकाने ग्रस्तांकडे भिक्षा मागावी आणि ग्रस्तांनी ती आदरपूर्वक वाढावी. जे काही तुमच्याकडं असेल ते मात्र आदरपूर्वक वाढायला सांगितलेलं आहे. दत्तात्रेय महाराज सुद्धा भिक्षा मागायची. त्या दिवशी दत्तात्रेय प्रभूंनी ती झोळी त्या पात्रामध्ये ठेवलं, ते भिक्षापात्र झोळीमध्ये ठेवलं आणि झोळी भिक्षा घेऊन आकाशमार्गे प्रथम माहूरला आली. दत्तात्रेय प्रभूंनी आपले पात्र काढले आणि गोरक्षनाथाची झोळी पाठवून दिली. गोरक्षनाथ बराच वेळकडे वाट बघत बसला. त्याला वाटलं आत्ता झोळील, मग झोळील, झोळीला उशीर का लागला? आज उशीर का होतो आहे? गोरक्षनाथाने झोळी येताच आपल्या सिद्धी सामर्थ्याने हा प्रकार जाणण्याचा प्रयत्न केला. तो विद्यावंत होता, त्याने ओळखलं की आपली झोळी कुणीतरी मध्ये उतरवली, इतका वेळ लागतच नाहीये. गोरक्षनाथाने ओळखलं की कुणीतरी अज्ञान व्यक्तीने आपली झोळी, आपली आपल्या भिक्षा, आपल्या झोळीमध्ये भिक्षापात्र ठेवलं. आणि म्हणून तिला वेळ लागलेला आहे. निश्चित ही कोणतरी व्यक्ती आपल्यापेक्षा सामर्थ्यवान आहे. ही सामर्थ्यवान आहे का असा त्याच्या मनामध्ये विचार आला. बघू म्हटलं, आपण त्यांचं सामर्थ्य पाहूया. गोरक्षनाथाने झोळी येताच सामर्थ्य आपण त्या व्यक्तींचं पाहू असा विचार करून सामर्थ्याने गर्वाने भरलेल्या गोरक्षनाथाने माहूर गडावर प्रयाण केलं. मेरोवालच्या काठावर दत्तात्रेय प्रभू आसनस्थ बसलेली होती.
शेतात्री प्रभूंचं सौंदर्य बघितलं, सौंदर्य बघत असताना त्यांनी तर्क केला की हे व्यक्ती कोणतरी सामर्थ्यवान आहे, ह्या व्यक्तीनेच आपली झोळी उतरवली असली पाहिजे, कारण अशी व्यक्ती मी आतापर्यंत कधी पाहिलेही नाही। शेतात्री प्रभूंच्या जवळ जातो, अहंकाराने विचारतो, आपणच आपण माझी झोळी उतरवली होती का? बघा, जीव परमेश्वराकडे अहंकाराने परमेश्वराकडे जीव जातो। आपल्याला सुद्धा होतो की नाही अहंकार? आपल्याला देवासमोर नतमस्तक होण्याला कमीपणा वाटतो, देवासमोर दंडोज कसे घालावे, मी एवढ्या मोठा घरचा, माझी एवढी मोठी पोज आहे, मी इथे वाकू का, मी त्या बाबांना दंडोद करू का? आपल्याला अहंकार तिथे आपला जागा होतो। म्हणून धर्मामध्ये अहंकार बाजूला ठेवायचा, परमार्गामध्ये अहंकार बाजूला ठेवायचा, आपल्या गुरूंच्या ठिकाणी अहंकार बाजूला ठेवायचा, आपल्या गुरुकडे जाताना नम्र होऊन जायचं। आपण स्थानवंदन करायला चाललो आहोत, आपण भक्त होऊन जायला पाहिजे, आपण तर अहंकार घेऊन सोबत निघत असतो। आपण स्थानापाशी जरी गेलो स्वतःचा मोठेपणा सांगत असतो, स्वतःच्या बढ्या मिरवत असतो, आपण गुरुजवळ जरी गेलो आपण स्वतःच मोठेपणा सांगत बसतो, मी असा ना, मी तसा। अरे बाबा, तुम्ही मार्गात गेले म्हणजे का ते सांगायला गेले नाही, आणि ते बाबा पण तुमचं काही मोठेपणा ऐकायला तिथे बसलेलं नाही आहे। तुमचा मोठेपणा हा घरी, पण गुरूंच्या ठिकाणी गेल्यानंतर, आपण परमार्गामध्ये गेल्यानंतर किंवा स्थानाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला नम्र होऊन जाता आलं पाहिजे। गोरक्षनाथ अहंकाराने दत्तात्रय प्रभूंकडे गेला, दत्तात्रय प्रभूंना तर अहंकार अजिबात चालत नाही, आपण पाठीमाग लिहिलेमध्ये बघितलं। आपण माझी झोळी उतरवली खाली, श्री दत्तात्रय प्रभूंनी स्मित उत्तर दिलं, हास्य केलं, सांगितलं, हो तुमची झोळी आम्हीच उतरवली। गोरक्षनाथ म्हणतो, आपल्याकडे काही योगसिद्ध आहे का? आपल्याकडे काही योगसिद्धी प्रकार काही सामर्थ्य आहे? जर असेल तर आपण एकमेकांची परीक्षा घेऊ, यामध्ये कोण श्रेष्ठ आहे ते पाहू, असा गोरक्षनाथ शेतात्री प्रभूंना म्हणतो आहे। शेतात्री प्रभू तात्काळ तयार झाले। गोरक्षनाथ म्हणाला, मी अदृश्य होतो, आपण मला शोधून काढा। असे म्हणून गोरक्षाने बेडकाचं रूप घेतलं आणि एका तलावाच्या कपारीत जाऊन बसला। त्याला वाटलं की आता इथे माझा काय शोध लागणार, परंतु दत्तात्रय प्रभूंनी एका क्षणामध्ये त्याला बाहेर काढलेला आहे। त्याला बाहेर काढल्यानंतर दत्तात्रय प्रभूंनी त्याच्या त्या बेडकाचा, गोरक्षनाथाने बेडकाचं रूप घेतलं, दत्तात्रय प्रभूंनी एका क्षणामध्ये त्या बेडकाचा पाय धरून त्याला कपारीमधून बाहेर काढलं। गोरक्षनाथ खजील झाला, त्याला वाटलं की आतापर्यंत माझं कोणी सामर्थ्य पाहिलं नाही, आतापर्यंत कोणी मला पराभूत करू शकलं नाही, पण हे कोणतरी सामर्थ्यवान पुरुष आहेत, एवढ्या कपारीतून बरोबर मला कसं काय शोधून काढलं। गोरक्षनाथाचा गर्व काही जाईना, तरी पण तो म्हणाला, आता आपण गुप्त व्हा, बघू मी तुम्हाला शोधून काढतो। तेव्हा शेतात्रय प्रभूंनी गोरक्षनाथाकडे बघितलं, शेतात्रय प्रभू अदृश्य झाले। गोरक्षनाथाने सर्वत्र शोध घेतला, सगळीकडे शोधलं, पण शेतात्रय प्रभू दत्तात्रय प्रभूंचा शोध काही त्याला लागेना, त्याला सापडलेच नाही दत्तात्रय प्रभू। कसा सापडेल हो? अहो, तो परमेश्वर आहे। गोरक्षनाथ विद्यावंत होता, जीव होता, जीवाला परमेश्वर सापडू शकतो का असा? पण जीवाला जर परमेश्वर सापडायचं असेल तर परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करावं लागेल। ज्ञानाने परमेश्वराला सापडता येतं, शोधता येतं, अहंकाराने परमेश्वराला सापडता येत नाही, शोधता येत नाही। आणि अहंकार असेल तर ज्ञानही प्राप्त होत नाही। म्हणून दत्तात्रय प्रभूंना शोधायचं असेल तर ज्ञानाने शोधावं लागतं, परमेश्वराला शोधायचं असेल तर स्मरणाने शोधावं लागतं, त्याच्या विधी आचरण करून शोधावं लागतं। साधक आम्ही तरी काय करतो, या ज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वराला जीवन अर्पण करून शोधण्याचा प्रयत्न करतो आहे। तो परमेश्वर तो व्यापक आहेच, पण तो कुठे आहे त्याला शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत।
आणि तो प्रयत्न आपल्यालाही तुम्हालाही करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला अनुसरावं लागेल, परमेश्वराकडे यावं लागेल, तरच तुम्हाला शोधता येईल. पण याची सुरुवात प्रपंचामध्ये करा. शोधायचं म्हणजे काय करा, परमेश्वराची भक्ती साधना सांगितली, जो काही विधी सांगितला तो आचरण करण्याचा प्रयत्न कुठे करा, प्रपंचामध्ये करा. नंतर तुम्ही परमार्थाकडे येसा. गोरक्षनाथ शोधू लागला, कुठे सापडले नाही. संपूर्ण चराचरामध्ये पाहिलं, जेवढी सृष्टी सगळीकडे बघितलं, पण कुठे दत्तात्रेय महाराज त्याला सापडले नाही. तेव्हा मग शेवटी त्याने विनंती केली की हे देवा, मी तुम्हाला शरण आलो, मी तुमचा भक्त झालो, आपलं दर्शन आपण मला द्या. दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन व्हावं म्हणून परोपरीने विनंती करू लागला, दत्तात्रेय प्रभूंची आराधना करू लागला, आपण मला दर्शन द्या, आपण मला दर्शन द्या, असं तो परोपरीने विनवू लागला. त्यांनी घोर तपश्चर्याचा आरंभ केला. त्याला वाटलं असं की दत्तात्रेय महाराज आता प्रसन्न होत नाही, आणि मग त्यांनी तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्या सुरू करून दत्तात्रेय प्रभूंनाही वाटलं की आता हा खरोखर माझा भक्त झालेला आहे, याचा अहंकार आता निघून गेलेला आहे, अन्य भावे मला तो शरण आलेला आहे, आपण याला दर्शन दिलं पाहिजे. त्याचा अधिकार पाहून परमेश्वर दत्तात्रेय महाराज गोरक्षला दर्शन देतात. प्रसन्न झाले, दर्शन दिलं. गोरक्षाला अपार समाधान वाटलं. गोरक्षाने जे काही सिद्धी होत्या, तंत्र मंत्र होते, सगळ्या साधनांचा त्याग करून टाकला. दत्तात्रेय प्रभूंना सांग म्हणतो की आपण मला मोक्ष आपला मला आपण मला मोक्ष प्राप्तीचा उपाय सांगा. दत्तात्रेय प्रभूंनी त्याला ब्रह्मविद्येचा उपदेश दिला आणि तो बोधवंत झाला. बोध म्हणजे जीव आणि परमेश्वर समजणे. मी जीव आहे आणि हा परमेश्वर आहे, त्याला म्हणतात बोध. ज्याला समजलं की मी जीव आहे आणि हा परमेश्वर आहे, ज्याला बोध झाला तो पुढे अनुसरतो, ज्याला बोध झाला तो सर्व संघ परित्याग करतो. आणि एकाला बोध होऊन भी त्याग करत नाही, एक बोध होऊन त्याग करतो. म्हणून बोध बोधवंत आपल्याला होता आला पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला समजलं की या प्रपंचामध्ये नाशिवंत आहे, काही आपला फायदा नाही, आणि आपण अनन्य भावे परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. जो जीवाला परमेश्वर समजत नाही, जो देवतेला परमेश्वर समजत नाही, मग समजत की याला बोध झाला. आणि हा परमेश्वर, हा बोध जो आहे ना, हा परमेश्वराकडून अधिकरणाच्या माध्यमातून आता होत असतो. तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वराचं सन्निधान होतं, परंतु आता आता परमेश्वर नाहीत, आता कोण आहेत, आता अधिकरणाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं, ज्ञानातून बोध होत असतो. गोरक्षनाथाला बोध झाला, त्याला ब्रह्मविद्येचा उपदेश दिला, तेव्हापासून 84 सिद्ध नवनाथ हे दत्तात्रेय प्रभूंना गुरु मानू लागले. म्हणून जो नाथपंत आहे तो सुद्धा दत्तात्रेय प्रभूंना मानतो. परंतु त्यांच्यामध्ये ते तीन मुखी दत्तात्रेय प्रभूंनाच मानतात, आणि आपला जो संप्रदाय आहे हा एकमुखी परमेश्वरालाच मानतो. आपण एकमुखी म्हणजे परमेश्वराची भक्ती करतो, तीन मुखी म्हणजे ते देवतेची भक्ती करतात. ही दोन्ही मधली तफावत आहे. अशा प्रकारे दत्तात्रेय प्रभूंना गोरक्षनाथाने प्रसन्न करून दत्तात्रेय प्रभूंनी गोरक्षनाथाला दर्शन दिलं. आपण सुद्धा लीलेमधून बोध घ्यायचा आहे. अहंकाराने परमेश्वर प्राप्त होत नाही. जर परमेश्वर प्राप्त करायचा आहे असेल, आपल्याला सुद्धा तप साधना करावी लागेल, अहंकार बाजूला ठेवावा लागेल, नम्रता धारण करावी लागेल आणि परमेश्वराला शोधावं लागेल. जेव्हा त्याने अहंकार बाजूला ठेवला, तेव्हा दत्तात्रेय महाराज त्यांना प्रसन्न झाले. लक्षामध्ये ठेवा, तुमच्याकडे काही का असेना, किती असेल, अजिबात किंमत नाहीये. अहंकार सोडून द्यायचा. म्हणतात ना, गर्वाचं घर खाली, अहंकाराने काही प्राप्त होत नाहीये. दत्तात्रेय प्रभूंना अहंकार चालतच नाहीये. म्हणजे कुठे कोणतेही अवतार असेल,
अहंकार चालत नाही। गीतेमध्ये सांगितलं प्रणिपात करायला सांगितलं, ज्ञान प्राप्त करायला सांगितलं, अहंकार बाजूला ठेवायला सांगितला, आणि म्हणून अशा प्रकारे आपण सुद्धा अहंकार बाजूला ठेवूया, दत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करूया। या लीळेच्या माध्यमातून आपण हे शिकणार आहोत, अहंकार बाजूला ठेवा। देवल्याचा अहंकार गर्भहरण केला, कार्तवीर राजाचा अहंकार गर्भहरण झाला, आज आपण गोरक्षनाथाचं गर्भहरण दत्तात्रेय प्रभूंनी केलेलं आहे, आणि जगामध्ये समर्थ फक्त परमेश्वरच आहे हे सुद्धा आपण लीळेमधून शिकलो। जीव काही करू शकत नाही, जीवाकडे कसली संभावना नाहीये, सगळी संभावना ही परमेश्वराकडे आहे, फक्त गरज आहे ती अनन्य भावे परमेश्वराला शरण जाण्याची। आपण सुद्धा दत्तात्रेय प्रभूंना आपला गर्व बाजूला ठेवून दत्तात्रेय प्रभूंना शरण जाऊया, दत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न करून घेऊया। एवढंच तुम्हाला लीळेच्या माध्यमातून सांगतो। लीळा श्रवण करा, आठवा, कृती करा, आचरणामध्ये आणा। दंडवत प्रणाम प्रत्येकाच्या।